राष्ट्र एकेकाळी एक काळ असा होता की या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा धूर निघत होता. आज या देशामध्ये सिगारेटचा धूर निघतो आहे, विडीचा धूर निघतो आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि सोनं हे फक्त बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी आपण ठेवतो इतकं आज सोन्याबद्दलचं अवस्था झालेली आहे. हे मी का सांगतो आहे की ज्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता त्या देशाची आजची स्थिती जर आपण पाहिली तर ती अत्यंत दयनीय आहे असं आपल्याला दिसेल. एक काळ असा होता की जमीन खोदताना जर सोनं मिळालं तर हे सोनं माझं नाही तुझं आहे असं त्या ठिकाणी भांडण चालायचं. पण आज जर सोनं मिळालं तर ते तुझं नाही माझंच आहे अशा तऱ्हेची वृत्ती आज आपल्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला हे सांगायचा मुद्दा असा, हे का झालं, हे का झालं याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की 1000 वर्ष आपल्या देशाला गुलामगिरीत काढावी लागली. 1000 वर्ष गुलामगिरीत आपल्याला काढावी लागली. आणि ह्या गुलामगिरीच्या काळामध्ये आपली जी मूळ संस्कृती तिला विकृतीचं रूप प्राप्त झालं. आपली जी संपन्नता होती त्याला अत्यंत वाईट अशी अवस्था प्राप्त झाली. शैक्षणिकसुद्धा प्रगती आपल्या देशाने फार चांगली केलेली होती पण त्यालासुद्धा अवकाळा प्राप्त झाली. हे सर्व घडलं त्याचं एकमेव कारण म्हणजे गुलामगिरी. आणि म्हणून गुलामगिरी ह्याच्यामध्ये गुलाम हा जो शब्द आहे त्या गुलामाने फक्त साहेबाला मालकाला सलाम करायचं आणि याच्या पलीकडे त्याची काही किंमत नाही अशी अवस्था गुलामाची असते ती आपल्या लोकांची झाली होती. आणि हे का झालं ह्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये मुख्य कारण मी जे शोधून काढलं ते आपण सर्व मंडळी देव धर्म पाप पुण्य नियती साक्षात्कार बुवा बाबा भगत फकीर यांच्या आहारी आपण इतकं गेलो की कोणीही देशाबद्दल राष्ट्राबद्दल विचार करीनासे झाले. मटेरियल प्रोग्रेस असं आपण ज्याला म्हणतो त्या मटेरियल प्रोग्रेसकडे आपण दुर्लक्ष केलं. विज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं आणि गुहेमध्ये जाऊन बसायचं, ध्यान करायचं, मोठमोठी अनुष्ठानं करायची, ध्यान करण्यासाठी कुठेतरी हिमालयात जायचं, सह्याद्री पर्वतात जायचं किंवा 10 बाय 10 खोलीमध्ये स्वतःला कोंडून घ्यायचं. ह्याचा अर्थ असा की आपण समाजाचे घटक आहोत, आपण राष्ट्राचे घटक आहोत, आपल्यावर समाजाचं ऋण आहे, आपल्यावर राष्ट्राचं ऋण आहे. ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला इतका विसर पडला की आपण फक्त आपला विचार करू लागलो. मी खोलीत बसून जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा मी फक्त मला मोक्ष कसा मिळेल एवढाच मी विचार केला. बाकीच्यांचं काय होईल त्याची मला अजिबात पर्वा राहिली नाही, बेफिकीर. त्यांचं काय वाटेल ते होते, मला त्यांच्याशी काय कर्तव्य आहे अशी आपली धारणा होऊन बसली. आपली संपूर्णपणे उपासना पद्धती जर पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की ती संकुचित वृत्तीवर आधारित आहे.
एकत्र बसून आपण उपासना कधीही केली नाही तर खोलीमध्ये कोंडून घेऊन देवपूजेमध्ये देव खोलीमध्ये देवपूजा करीत मोक्षासाठी तळमळत किंवा देवाचा साक्षात्कार होण्यासाठी तडफडत आपण आपला काळ घालवू लागलो. परिणाम असा झाला की देव मिळालाच नाही, साक्षात्कार झालाच नाही, मोक्ष मिळण्याच्याऐवजी कपाळ मोक्ष झाला आणि प्रगती होण्याच्याऐवजी अधोगती झाली. कारण का? कारण देव म्हणजे काय ठाऊक नाही, धर्म म्हणजे काय ठाऊक नाही, संस्कृती म्हणजे काय ठाऊक नाही, नियती म्हणजे काय ठाऊक नाही, पाप पुण्य म्हणजे काय ठाऊक नाही, ह्याचे बद्दलचं हे जे अज्ञान, हे अज्ञान आपलं इतकं प्रचंड की आपल्याला आपल्या ठिकाणी अज्ञान आहे हे सुद्धा कळेनासं झालं. ह्याचे सर्व दुष्परिणाम आपल्याला तर भोगावे लागलेच, लागत आहे, आणि इतरांनाही ते भोगावे लागले. आणि म्हणून जीवनविद्या मी जेव्हा निर्माण केली त्यावेळेला मी अनेक गोष्टीचा मागोवा घेतला, इतिहासाचा सुद्धा मी मागोवा घेतला, राजकारणाचा सुद्धा मी मागोवा घेतला, समाजकारण, अधर्मकारण, अर्थकारण या सगळ्या गोष्टींचा मी चिंतन केलं, विचार केला, आणि त्यातून जी निर्माण झाली ती ही जीवनविद्या. ऋषी मुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण आणि मला जीवनामध्ये आलेले अनुभव, मी खोल केलेलं चिंतन आणि सद्गुरुकृपा यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली. ही जीवनविद्या जशी राष्ट्राला विश्वाला सन्मुख आहे तशी ती देवाला आणि आत्मस्वरूपाला सन्मुख आहे. एकाच वेळेला ती दोन्हीकडे सन्मुख आहे, एकाच वेळेला. हे या जीवनविद्येचं वैशिष्ट्य आहे. जीवनविद्या संसार चांग करते आणि परमार्थ सांग करते, संसार सुखाचा करते आणि परमार्थ सिद्ध करते. आणि हे करण्यासाठी आपल्याला संसार सोडून कुठेही जायला नको, काहीही अन्य गोष्टी करायला नको, तर संसारच आपण असा करावा, असा केला पाहिजे की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी वेगळा आणि परमार्थ करायचाच नाही, संसारच असा कौशल्याने करायचा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे. कौशल्याने हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राम जन्माला आला कौशल्याच्या पोटी, राम जन्माला आला कौशल्याच्या पोटी. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख साकार होतं कौशल्याच्या पोटी, हे आपण जर लक्षात घेतलं तर जीवन जगणं ही कला आहे, त्या कलेमध्ये आपण कौशल्य मिळवलं पाहिजे, ते कौशल्य मिळवण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला आपला संसार सुखाचा करणं आणि परमार्थ साध्य करणं कठीण नाही. आपण आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की परमार्थ करण्यासाठी लोकांनी संसाराचा त्याग केला, बायका मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं, उद्योगधंदा त्याचाही त्याग केला, घरादाराचा त्याग केला आणि ते कुठेतरी गुहेमध्ये आणि हिमालयामध्ये जाऊन बसले. गंमत अशी आहे असं केल्याने त्यांना देवही मिळाला नाही आणि त्यांना संसारही
त्यांचा व्यवस्थित झाला नाही. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, ना परमार्थ ना संसार तुका दोहीकडे चोर, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की त्यांना हे दोन्ही त्यांना प्राप्त झालं नाही. एका त्याचं एकमेव कारण की देव धर्म वगैरे शब्द आपण वापरतो, पण आपल्याला देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, नियती म्हणजे पाप पुण्य म्हणजे काय, काही आपल्याला समजत नसतं. इथे एवढे लोक बसलेले आहेत, मी जर विचारलं तुम्हाला देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे, ते एकालाही सांगता येणार नाही, कारण का विचारच केलेला नसतो. कारण मला देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे ह्याचा विचारच केलेला नसतो. देव मिळाल्यानंतर काय होतं ह्याचा पत्ताच नसतो. देवाचा साक्षात्कार म्हणतो आपण, पण साक्षात्कार म्हणजे काय ह्याबद्दल पूर्ण अज्ञान असतं. एखादा मनुष्य सांगतो, अहो गोविंदराव वामनराव त्या ठिकाणी एक मनुष्य आलेला आहे, त्याला साक्षात्कार झालेला आहे. मला मुंबईला असंच केलं एका माणसाने, अहो चला वामनराव अमक्या ठिकाणी साक्षात्कार झालेला मनुष्य आलेला आहे. मी त्याला विचारलं, अगोदर तू इथे बस, साक्षात्कार म्हणजे काय रे सांग. म्हणून मला कुठे माहिती आहे. मग त्याला साक्षात्कार झालाय, तुला कसं कळलं? नाही म्हणे तो सांगतो साक्षात्कार झाला म्हणून मी कळ. आज अशी अवस्था आहे, कोणीतरी काहीतरी सांगतो आणि त्याची अफवा एवढी मोठी जलद पसरते, गणपती दूध पितो. आज जग इतकं जवळ आलेलं आहे, इतकं जग जवळ आलेलं आहे की कुठे जर खूप झालं की संबंध जगामध्ये याचे पडसाद उमटतात. गणपती दूध पितो संबंध जगात पसरलो. कारण का? कारण टेलिफोन आहे. एका क्षणामध्ये आपण अमेरिकेला बातमी देऊ शकतो, एका क्षणात आपण चीनमध्ये बातमी देऊ शकतो, आणि अशामुळे सगळीकडे पसरलं गणपती दूध पितो. त्यावेळेला माझ्याकडे एक कस्टम ऑफिसर आले होते, एक नगरसेवक आले होते, एक आमदार आले होते त्याच वेळेला, आणि मलाही सांगायला, वामनराव हो गणपती दूध पितो असं मी म्हटलं. मग तुम्ही पण चला गणपती दूध पितो ते बघायला. म्हटलं मी मुळी देणार नाही. ते म्हणाले का, अहो गणपती दूध पिलंच कसा, तुम्ही गणपती म्हणजे सवंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे विनायक, नायक म्हणजे विनायक म्हणजे गणपती, तो गणपती दूध प्यायला तुमच्या घरी येईल. कॉमन सेन्स नावाची गोष्टच जगामध्ये इतकी कमी झालेली आहे, आणि म्हणून कोणीतरी एकाने असं म्हटलेलं आहे, कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन असं म्हटलंय. मला सांगायचा मुद्दा असा, गणपती दूध पिलंच कसा, कारण ज्याला आपण गणपती म्हणतो तो मुळात गणपतीच नसतो, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्याला गणपती म्हणतो, मग तो देवळातला असू दे किंवा तुमच्या घरातला असू दे, तुम्ही ज्याला गणपती म्हणता तो मुळात गणपती नाही. एक प्रतीक आपण म्हणतो, ते प्रतीक असेल ते फार, तर ते प्रतीक, तो गणपती नाही. आता मला सांगा, हे जे प्रतीक आहे जे कुठल्या तरी वस्तूचं केलेलं असतं, मग लाकडाचा गणपती म्हणा, मातीचा गणपती म्हणा, धातूचा गणपती म्हणा, सोन्याचा गणपती म्हणा, चांदीचा गणपती म्हणा, तो धातू ती माती तुम्ही त्याला आकार दिल्यानंतर तो गणपती झाला तुमच्या दृष्टीने, प्रत्यक्षात तो मुळात गणपती नव्हता आणि नाही आणि नसणार, तो दूध पिलंच कसा. मी अजिबात गेलो नाही कुठे गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मग बातमी आली की गणपती दूध पितो वगैरे, सगळं तो तांड आहे. हे मी काय सांगतो आहे की सगळ्यांचा विश्वास बसला. त्यावेळचे मुंबईचे चीफ मिनिस्टर ते मग म्हणाले, हो गणपती दूध पितो. मला सांगा, अशा तऱ्हेने जर एखादा राज्याचा चीफ मिनिस्टरसुद्धा यावर विश्वास ठेवतो, मग बाकीचे जे लोक आहेत
त्यांची अवस्था काय असेल त्याची आपण कल्पनाच केलेली बरी. हे मी काय सांगतो आहे की देवाबद्दलची आपली धारणा, आपली कल्पना, आपली माहिती, आपलं ज्ञान इतकं प्रचंड कमी असतं की आपल्याला ह्याबद्दल काहीच माहीत नसते आणि आपण त्याबद्दल खूप बोलत असतो. आणि म्हणून जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व लोक, बघा मी जगातील म्हणतोय, जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करीत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो, असा सिद्धांत जीवनविद्येने मांडला. त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. मग देव आणि धर्म सोडून बाकी बऱ्याच गोष्टी तिथे असतात. अज्ञान हे परंपरेने आलेलं, त्याला आपण ज्ञान समजतो आणि ते ज्ञान अज्ञान ज्ञान म्हणून आपण स्वीकारतो. आता मला सांगा, अज्ञान आपण जर ज्ञान म्हणून स्वीकारलं तर त्याचे दुष्परिणाम झाले नाही तरच नवल. अमृत म्हणून जर मी विष घेतलं तर त्याचे दुष्परिणाम माझ्या शरीरावर होणारच. त्याचप्रमाणे ज्ञान म्हणून मी जर अज्ञान घेतलं तर त्याचे अनिष्ट परिणाम माझ्या जीवनावर होणारच. आणि म्हणून आपण जर बारकाईने पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की या राष्ट्राची प्रगती झाली नाही ह्याचं कारण, ह्याचं एकमेव कारण की आपल्या धर्माने, हिंदू धर्म ज्याला आपण म्हणतो, त्या हिंदू धर्मामध्ये जे काही आपल्याला ऋषींनी मुनीने आणि संतांनी शिकविलं तिथे आमचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्यांनी जे शिकविलेलं नाही, त्यांनी जे कधी केलं नाही, त्या गोष्टीकडे आज मंडळी धावत आहेत. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.